क्षेत्ररक्षण करताना तुम्ही कुठल्याही बाजूला कितीही फिल्टर लावू शकता, ही मुभा तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर गोलंदाजी करताना जर तुमच्या अंगाचा स्पर्श यष्टीला झाला आणि यष्टी जर खाली पडली तर पंचांकडनं नो बॉल दिला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लक्षात घ्या गोलंदाजाने की आपलं आपलं शरीर या इष्टापासून थोडंसं दूर असणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्हाला नो बॉल दिला जाईल. चेंडू जर डॉट गेला, म्हणजे बघा गोलंदाजी चेंडू टाकल्यानंतर यष्टीच्या हातात जर चेंडू निर्धाव जातोय तर स्ट्राईक तुम्ही बदलू शकता, ही सुद्धा मुभा या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. सामन्यामध्ये धावांची बरोबरी, निश्चितच जर स्कोर टाय झाला, धावसंख्या बरोबर झाली तर निश्चितच सर्वप्रथम आम्ही विकेट्सचं लक्षात घेऊ, की किती विकेट्स पडल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही डिसाईड करू की कुठल्या संघाच्या बाजूने हा निर्णय द्यायचा. आणि त्यानंतर विकेटही समान असतील तर नाणेफेकीचा विचार केला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तर आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना आयोजकांनी दिलेल्या गणवेशात तुम्हाला खेळणं बंधनकारक आहे, मग त्यामध्ये टी शर्ट असो, ट्रॅक असो, कॅप असो, ही सुद्धा घालून खेळणं बंधनकारक असणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. संघाने दिलेल्या वेळेत व्यवस्थित उपस्थित राहावे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दंड आकारण्यात येईल याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. स्पर्धेमध्ये तुम्हाला शिस्तबद्धता पाळायची आहे, कुठलाही प्रकारचा फेकी गोलंदाज, चेक गोलंदाज तुम्हाला वापरायचा नाही आहे. आणि तसं जर आमच्या आयोजकांना किंवा आमच्या पंचांना आढळलं तर तो गोलंदाज ब्लॅकलिस्टेड केला जाईल आणि स्पर्धेमध्ये तो गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. कोणत्याही संघाने जर गैरवर्तन केल्यास निश्चित त्याच्या अगेन्स्ट एक योग्य तो निर्णय घेतला जाईल याची सुद्धा प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी करत असताना जे पॉप इथे मात्र तुम्ही पाहता 38 सर्कल किंवा बाउंड्री लाईन याच्या बाहेरून तुम्ही स्टार्ट घ्यायचा नाही आहे याची नोंद घ्या. आयोजकांच्या वतीने ताबडतोब किंवा पंचांच्या वतीने ताबडतोब तो नो बॉल दिला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि लक्षात घ्या, फ्री हिट हा फक्त साईड लाईन टच आणि फ्रंट लाईन टच यासाठीच फक्त आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तर पंचांच्या भूमिकेत हेमंत मैदानाच्या आतमध्ये, हेमंत म्हात्रे मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर स्क्वेअर लेगचे पंच आहेत ते सुरज फौजदार. आघाडीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, जगदीश आणि किशोर. दोन्ही संघांना आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडनं मान्यवरांकडनं हार्दिक शुभेच्छा. 9:45 होत आहेत आणि या स्पर्धेचा पहिला सामना आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऑन साईडला प्रतिम सुरुवात, चेंडूला स्वीप करताय, चेंडू सी मारेच्या बाहेर, धडाकेबाज सुरुवात या सामन्याची, या स्पर्धेची चौकाराने 4 धावा. जबरदस्त सुरुवात पहिल्याच चेंडूवर इथे दाखवत आहेत जगदीश. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय आणि या स्पर्धेची जबरदस्त एक धडाकेबाज सुरुवात करत असतात आपल्या संघासाठी. वसार संघाच्या विरुद्ध फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणलेत गोलंदाजाने. दुधकर चेंडूमध्ये थोडासा परिवर्तन, हवेमध्ये चेंडू आहे, कोणाच खेळू जवळपास नाहीये. अजून एक धडाकेबाज फटका, चेंडू सी मारायच्या बाहेर, पहिल्या षटकाराची नोंद इथे मात्र होते 6 धावा. क्या बात आहे, अप्रतिम संगीत राज आणि तेवढ्याच दमदार सुरुवात. कारण त्यांना माहिती आहे की वासार संघ तेवढाच ताकदवान आहे, मजबूत संघ आहे आणि या संघाच्या विरुद्ध आपली सुरुवात मात्र जर दमदार झाली तर निश्चित सामन्यामध्येच विचित्र निश्चित खूप वेगळं असेल. सामन्यामध्ये ती जी चुरस आहे ती खूप वेगळी असेल आणि ते चित्र तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 1 चौकार 1 षटकार वसूल करून जगदीशने आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत की इथे मात्र ही स्पर्धा निश्चित आम्ही गाजवणार, आमचे फलंदाज गाजवणार, आमचे गोलंदाज गाजवणार आणि या स्पर्धेचं निश्चित नाव, आमचं स्टँडर्ड जे आहे स्पर्धेचं ते आम्ही निश्चित उंचावणार. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघासाठी. गोलंदाज तुम्ही पाहता ते सूरज आहे ना, गोलंदाज आहे ते सूरज दूधकर
आणि या सूरजच्या चेंडूवर जबरदस्त समाचार घेत असताना, सूरज म्हणजे सूर्य, पण एक मात्र पाहतोय सूर्य ज्याने मात्र जबरदस्त प्रकाश या मैदानावर टाकलाय, पण एक मात्र सूरज ज्याला अजून स्वतःचा संघासाठी प्रकाश घेऊन यायचा आहे. पण पाहूया पुढच्या चेंडूवर कशा प्रकारे तो कमबॅक करतोय, याच्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष असणार. सूरज दूधकर जो डाव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय, त्याच्याकडे नॅशनल ताकद आहे, नैसर्गिक ताकद आहे, आणि त्या नैसर्गिक ताकदीचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार याच्याकडे लक्ष असणार. पाहूया फिल्डिंगमध्ये काही चेंजेस. कॉमेंट्री बॉक्सच्या एक्झॅक्टली समोर इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू उभा आहे ऑन साइडला, आणि एक खेळाडू थोडासा स्क्रीनच्या बाजूला वाईडिश लॉंग ऑनला मात्र पोझिशन केलेला आहे. पुढील चेंडू सूरजचा जगदीशसाठी राऊंड विकेट. हा चेंडू ऑन साइडला प्लेस करतायत, थोडासा लोअर फुलटा चेंडू होता, चेतश दूरवर नाही त्या चेंडू उचलण्यासाठी तोपर्यंत एकच धाव. गुड फिल्डिंग. येस, निश्चितच मगाशी आम्ही सूचना केली होती जेव्हा सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले होते, कारण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक मात्र तुमच्यासाठी एक प्रवेशद्वार आहे, आणि त्या प्रवेशद्वाराच्या आतमधूनच ज्या स्पर्धेमध्ये जेवढे संघ खेळत आहेत, जे खेळाडू खेळत आहेत, त्यांनी मात्र तिथूनच आतमध्ये यायचं आहे, याची प्रत्येक संघनायकाने नोंद घ्यायची आहे. तर स्कोर मोजून डबल फिगर, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा, आणि पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट होते ते डावखुरा फलंदाज स्ट्राईकिंग एंडला किशोरकडे. लेफ्ट आर्म ओव्हर ऑन साईडला पुल केलाय, मिड विकेटच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट करते चेंडू डी सीमारेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप आणि हात चौकार. गुड शॉट. आउटस्टँडिंग एफर्ट फ्रॉम किशोर ऑल्सो, कारण किशोरने सुद्धा आपलं खातं 4 धाव्याने ओपन केलंय, उघडलंय सिलिमेडॉनच्या डोक्याने चेंडू एक्झिक्यूट केला डीप मिड विकेटला 4 धावांसाठी. समोर खेळतात अप्रतिम टायमिंग, अपिश खेळतात, चेंडू डीप मध्ये सरकतोय आणि अजून एक चौकार त्या दिशेने वसूल करतोय किशोर. जबरदस्त सुरुवात. लाजवाब. गतवर्षीचं गाणं अजूनही कानात घुमत आहे, आणि निश्चितच या गाण्यावर ना या स्पर्धेचा दर्जा किती मोठा आहे याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. दिनेश दादा पाटील आमच्या पाठीशी आहेत, आणि म्हणूनच या दर्जा आयोजनात आम्ही निश्चितच खूपच आम्हाला मदत मिळते, आम्हाला ऊर्जा मिळते हे आयोजन करण्यासाठी. लॉट्स ऑफ थँक्स दिनेश दादा पाटील. या चौकाराने धावसंख्या फुलते आणि फुगते आणि पुढे सरकते ती 19 या धावसंख्येवर. फ्लाइंग स्टार्ट या दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी दिलाय. किशोर डावखुरा फलंदाज आहे स्टार्टिंग एंडला, आणि डावखुरा फलंदाजच्या समोर सूरज. हा चेंडू बॅकफुट जाऊन चेंडूला स्टिअर करतायत, बॉटम हँडचा वापर केलाय, कारण चेंडू अपेक्षेप्रमाणे बॅटवर येत नाहीये, बॅकफुटला गेले, चेंडूला लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन करून मात्र दिशा दिली, आणि चेंडूचा तो शॉट बॅकवर्ड पॉईंटला, आणि धावसंख्येत होते भर, 1 धावाने धावसंख्या सरकते ती 20 या धावसंख्येत. तर गणेश बोर यांचं सुद्धा आगमन होत आहे, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमात आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करत आहोत, कारण DCW ही मात्र जेव्हा चॅनल ओपन झालं तेव्हा निश्चितच गणेश बोईर यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे ही DCW डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड ही संस्था निश्चितच पुढे सरकवण्यासाठी. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतो आहे, निश्चितच एक जबरदस्त धडाकेबाज सुरुवात वसार संघाच्या विरुद्ध काकडवाला संघाच्या दोन्ही फलंदाजांनी, मग त्यामध्ये जगदीश असो किशोर असो दोघांनी आपले हात ढिले सोडून आपले हात मोकळे करून चौफेर फटकेबाजी केली, आणि पहिल्या पॉवर प्लेचा फायदा कशा प्रकारे उचलता यावा हे पाहत असताना मात्र तब्बल 20 धावा त्यांनी मात्र या पहिल्या षटकात कुठल्या आहेत. गोलंदाज आहेत ते आदेश वायले पुढचं षटक हाताळण्यासाठी. ऑन साईडला खूप सुंदर फुटवर्क, खूप सुंदर पद्धत आली, इथं बॉटम हँडचा वापर केलाय, आणि चेंडूला फक्त पुश केलंय मिड ऑन रिझन म्हणणं, मागे जाते चेंडू आणि 1 धाव मिळते. सूरज
श्याम दातीलकर काही डिस्कस करतायत सुरेश फौदारशी, कारण जे नियम आहे त्यामध्ये काही चेंजेस आणण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. कारण जो तिसरा नियम आहे गोलंदाजी करताना गोलंदाजाचा हात किंवा कुठलाही अंगाचा स्पर्श जर यष्टीला झाला किंवा यष्ट्याचं बेल्स खाली जर पडल्या तर इथे मात्र हा चेंडू डेड बॉल कॉल केला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. काही डिस्कशन करत असताना श्याम दातीलकर आणि सुरेश फौजदार जे आमचे ऑफिशियल पंच आहेत या सामन्यासाठी म्हणून काम पाहत आहेत. तर गोलंदाज या षटकात वापरण्यात येतोय तो आदेश वाईले. दोन्ही गोलंदाज विचार केला, दोन्ही गोलंदाज डावखुऱ्या हाताचे आहेत. पण पहिलं षटक जेव्हा गोलंदाज सुरजने हाताळलं, पहिला जेव्हा चेंडू त्याने फेकला तेव्हा उजव्या हातासाठी त्याने राऊंड विकेट मारा केला आणि जेव्हा डावखुरा फलंदाज आला तेव्हा निश्चित तुम्ही पाहिलं की ओव्हर द विकेट त्याने गोलंदाजी केली होती. पण पहिलं षटक थोडंसं महागडं 20 धावा त्याने खर्च केल्या होत्या. पण आता पाहूया या षटकामध्ये तो कशा प्रकारे बांधून ठेवतो फलंदाजांना. ऑन साइडला खेळत आहेत चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तर एक जो नियम आहे पहिला या स्पर्धेतला, साईड लाईनला जर तुम्ही टच करता तरी सुद्धा नो, आणि 1/3 म्हणजे जी पॉपिंग रेटच्या जरूरत निश्चित पुढे जाऊन तुम्ही गोलंदाजी केली तरी सुद्धा नो बॉल दिला जाईल. हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न होता. चेंडू टॅब होतो आहे शॉर्ट कव्हर पॉईंटला, शॉर्ट पॉईंटला खेळाडू उभा आहे, सज्ज आहे तिथे चेंडू उचलण्यासाठी. आणि तोपर्यंत वेगाने एक धाव पूर्ण करतायत आणि धावसंख्येला सरकवतात पुढे 23 या धावसंख्येवर. पुढील चेंडू गोलंदाज आदेश, हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक विचार जर केला तर हा चेंडू थोडासा फुलर लेनचा होता, स्टेप आउट झालं होतं, एक पाऊल पुढे काढलं होतं मोठा फटका मारण्यासाठी. बॅकलिफ्ट जर विचार केला तर बॅकलिफ्ट खूप उंच होती, पण तोपर्यंत चेंडू खूप वेगाने निघून जातोय. पण तरी सुद्धा हा चेंडू तिथे अटेम्प्ट करतायत आणि मात्र एक धाव कम्प्लीट करत असताना सिग्नल सुद्धा येऊ द्या आमच्या गुणसंख्या क्लिकापर्यंत पंचांकडून. इट इज द बॅट एज. लेफ्ट आर्म ओव्हर, चेंडू हवेमध्ये, दोन खेळाडूच्या गॅप मधना चेंडू खूप वेगाने सरकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, डीप मध्ये खूप वेगाने सचिन सरकत असताना धाव घेतली, शर्यत निश्चितच लागली होती चेंडू आणि खेळाडूमध्ये, पण खेळाडूने शर्यत जिंकून चेंडू आतमध्ये अडवलाय. पण या चेंडूवर मात्र धाव मिळतात त्या 2 आणि 2 धावांनी धावसंख्या सरकते पुढे धाव फलकावर ती 26. थँक्यू निनाद माझ्या सोबत गुणसंख्या लेखक आणि त्याचबरोबर DCWची टीम सुद्धा सज्ज आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी आणि या स्पर्धेचं अपडेट्स आमच्या लाडक्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्यासाठी. आरजे साऊंडच्या माध्यमातून, आरजे साऊंड आगसनच्या माध्यमातून DJ राज सज्ज आहे येणाऱ्या 6 दिवसात तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्टीअर करण्याचा प्रयत्न, लास्ट मिनिटला चेंडूचा वेग होता, टप्पा होती, दिशा होती आणि निश्चित लास्ट मिनिटला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण अनसक्सेसफुल. षटक समाप्त होते दुसरं. पॉवर प्लेच्या 2 षटकात धावा कुठल्या गेल्या त्या 26, सरासरी 13ची जी पहिल्या षटकात होती ती 20, पण या षटकात फक्त धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने फक्त 6 आणि उत्तम गोलंदाजीचा नमुना काय असतो तो दाखवून दिला. मगाशीच म्हटलं की डावखुरे गोलंदाज असो, फलंदाज असो, डावखुरा खेळाडू असो, त्याची मात्र तुम्हाला नॅचरल ताकद, नैसर्गिक ताकद तुम्हाला पाहायला मिळते. पण इथे मात्र तुम्ही पाहतात खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. हमिंग थोडस होते ना, हमिंग थोडं कमी कर, आवाज थोडा कमी केला तरी चालेल. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धाव फलकावर मी पाहतात 26 धावा आणि चंदन मडवी नवीन गोलंदाजीमध्ये तुम्ही पाहतात परिवर्तन. चंदन हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी,
गतीमध्ये परिवर्तन बघा, हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी पाहायला मिळते, किती स्लोअर बने, किती हळूवारपणे हा चेंडूची फेक तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज चंदन गण्णा. गुड बॉलिंग, चेंडू हरवला, फुटला, खराब झाला, गहाळ झाला किंवा जाऊन पॅवेलियनमध्ये जाऊन अडकला तरी सुद्धा तुम्हाला नवीन चेंडू दिला आहे याची नोंद घ्यायची आहे, नवीन चेंडू तुम्हाला खेळावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. चंदन चेंडू लॉफ्टे स्ट्रोक, मिड ऑफ चेंडू करायला चेंडू एक्झिक्यूट केला, क्षेत्रक्षक येतात वेगाने, पण तोपर्यंत पाहायचे दोन धावा वेगाने पूर्ण करत असताना. गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्षेत्रक्षक खूप दूरवरनं आले होते. सूरज जे लॉंगनला पोझिशन करतात कारण उजव्या त्याच्या फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत, पण तरी सुद्धा चेंडूला खूप सुंदर रीत मात्र मिडलिंग करत असताना हाफ वॉली करून चेंडूला थोडस अपिश करतात. मिड ऑफच्या खेळाडूला डोक्यावर चेंडूला एक्झिक्यूट करत असताना मात्र या दोन धावा कंप्लीट करतायत. धाव संख्या 28. चंदन सज्ज उजव्याताने थोडासा लोअर फुटा चेंडू आहे, पाहिलं चेंडू पंचांनी, चेंडू एक्झॅक्टली लेग स्टिकच्या खूपच बाहेरून निघून जातोय आणि इट इज वाईड. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, ज्याप्रमाणे फलंदाज फुटवर दाखवतात उजव्याताचे फलंदाज तुम्ही पाहतात जगदीश, आणि त्यांचं फुटवर पाहून मात्र तुम्ही पाहतात गोलंदाजी, त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी लेग स्टिकवर केली जाते, पण हा मात्र चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर आणि त्याच स्वरूपात वाईट स्वरूपात एक धाव ऍड होते. आणि फटके पाड्याचे आमचे मित्र, आमचे समालोचक मित्र अशोक पाटील यांना सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा यायचंय व्यासपीठावर, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. फुल टॉस आहे, अप्रतिम आणि डोळ्यांचं पारण फेडणारा फटका, चेंडू वन बाउन्स ओवर द रोप, चार धावेंसाठी. क्या बात, क्या बात आहे राज, अप्रतिम संगीत. म्हणूनच मगाशी म्हटलं की प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची जबाबदारी राजकडे आहे. फुल टॉस आहे, थोडासा लोअर फुटा चेंडू, थोडासा शफलून खेळायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू आहे, पंच हेमंत मात्रे आमच्याकडे वळतायत, आमच्या गुणसंख्याक लेखक निनादला मात्र इशारा करतायत हा चेंडू वाईड आहे आणि अतिरिक्त धावेत होते भर. तर अशोक पाटील यांचं आगमन होतंय, फडके पाड्याचे ग्रामस्थ सुद्धा आहेत आणि एक अप्रतिम समालोचक सुद्धा आहेत, त्यांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. धावसंख्या दाव फरक 34. 19 धावसंख्येवर नाबाद खेळतोय तो स्ट्रायकिंग गेला फलंदाज जगदीश. चेंडू समोर खेळतात, थोडासा पॅरल स्ट्रोक आहे, क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली चूक होणार नाही. विकी मात्रे आणि फलंदाज मात पहिलाच धक्का देण्यात यश मिळते गोलंदाज इथे मात्र चंदनला आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. तर आपल्या गावात जवळच, म्हणजे आपल्या गावाच्या जवळच, मग फडकेवाडा असो, खारडी असो किंवा शिळगाव असं, आपल्या गावाच्या जवळच एक नवीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं नवीनच उद्घाटन होणार आहे, नवीनच हे हॉस्पिटल सुरू होणार आहे. नहार हॉस्पिटल हे निश्चित तुम्ही पाहू शका, मल्टी फॅसिलिटी आणि निश्चित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल दावडी येथे तुम्ही हे हॉस्पिटल पाहू शकाल, याची माहिती मला थोड्याच वेळापूर्वी या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्मान्य दिनेश हिरामण पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. तुम्ही पाहतात आमचे जे प्राईज डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे तिथून तुम्ही या हॉस्पिटलची ॲड पाहू शकता आणि हॉस्पिटल लवकरच दावडी येथे मात्र ओपन करण्यात येणार आहे. थँक्यू निनाद. तर तिसरं षटक चंदनचं मार्गस्थ असताना पहिलाच धक्का त्याने मात्र दिलाय, विकेट थ्रू त्याने मात्र झेलचीत बाद केलं जगदीशला. पुढील चेंडू राऊंड विकेट लॉफ्ट केलं चेंडूला, लॉंगाचा खेळू चेंडूच्या खाली चूक होणार नाही. वन मोर विकेट डाऊन, अजून एक धक्का फलंदाजी करणाऱ्या काकडवाला संघाला, फलंदाज बॅक टू द पवेलियन. शिवशंभू राजा दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. Oh, my God.
यू राज, अप्रतिम संगीत, भक्तिगीत, भावगीत, मराठमोळ संगीत ऐकायला मिळतंय. तर 34 या धावसंख्येवर दोन धक्के दिलेत गोलंदाज चंदनने. गुड बॉलिंग ऑन हॅट्रिक. चेंडू हा प्रतिम फटका, चेंडू गॅप मधना गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा. मोठे मानाची सचवाजाची पाठीशी उभी हा, फिकीर माना कनाची नाही दादा दिनेश पाटील पाठीशी हा, फिकीर माना कनाची नाही दादा दिनेश पाटील पाठीशी हा. आई गाव देवी क्रिकेट संघाचा विजय असो विजय असो. थँक्यू राज. एक स्पर्धेचं अनाउन्समेंट आम्ही इथे करत आहोत. युवा सेना चषक 2017 गावदेवी क्रिकेट क्लब जय गावदेवी क्रिकेट संघ वसर यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. आणि या स्पर्धेचा कालावधी आहे तो 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर. 150,000, 25,000 आणि 25,000 असे 4 पारितोषिकं आहेत. तर आपला सहभाग दर्शवायचा निश्चित आपल्याला वसर संघाशी संपर्क साधायचा आहे. ही स्पर्धा 24 डिसेंबर ते 27 डिसेंबर वसर येथे खेळवण्यात येणार आहे. थँक्यू. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी गावदेवी चषक 2017-2014 मानकरी होता तो म्हणजेच मोठागाव क्रिकेट संघ. अप्रतिम लढत या संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. तर गतवर्षीचे चॅम्पियन होते जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि पाहूया यावर्षी कोण आपलं नाव करतोय. चेंडू फुल टॉस आहे, ऑन साईडला प्लेस केलाय, जमिनीलगत चेंडू एक्झिक्यूट करतायत. मागे जाते चेंडू स्क्वेअर लागला, एकाच्याने चेंडू उचललाय. गुड फिल्डिंग, हाय स्टँडर्ड, दर्जा उंचावतायत आपल्या फिल्डिंगचा, एन्जॉय करतायत फिल्डिंग. जर विचार केला तर मैदानाच्या आउटफिल्डला अशोक पाटील थोडस ग्रास आहे आणि त्या ग्रासवर फिल्डिंग एन्जॉय करतायत हे सर्व खेळाडू आणि खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सूरज कडून. गुड फिल्डिंग, एकाच ऍक्शनमध्ये चेंडू मात्र कव्हर करून थेट फेक करतायत यशरच्या हातामध्ये. ज्ञानेश्वर, मला आठवतंय की KDMC मैदानावर ऍज अ कॅप्टन म्हणून काम पाहत असताना एक दर्जा उंचावला होता. शाश्वत क्रिकेट संघ खांबरपाड्यांची क्रिकेट स्पर्धा जी पार पडली त्यामध्ये निश्चितच चॅम्पियन संघ ठरला होता. तेव्हा ज्ञानेश्वर स्वतः संघ नायक म्हणून तिथे मात्र काम पाहत होते. उळे आपण मैदानाकडे, कारण दुसरं षटक वैयक्तिक आदेश हाताळत आहेत आपल्या स्पेलमधलं दुसरं षटक आणि आतापर्यंत या चेंडूवर याने एक धाव खर्च केली आहे. पुढील चेंडू ऑन ड्रॉफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न, क्षेत्रशेत इथे सज्ज शॉर्ट कव्हरला जोगिंदर येत्या चेंडू उचलण्यासाठी. धावसंख्येत आपण जर विचार केला धावसंख्या फरक सरकते पुढे ती 40 धावसंख्येवर. एक चौकार जो आला होता मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर रिव्हर्सच्या माध्यमातून एक अप्रतिम चौकार वसूल केला तो महेशने. बळीराम स्ट्राकिंग एंडला फलंदाज डावखुऱ्या हाताचे. फुल चेंडू आदेश लॉफ्टेड स्ट्रोक क्षेत्रशेत दूरवरनं चेंडू उचलण्यासाठी पाहायचंय. थांबतंय तिथे आणि चेंडू जोपर्यंत कव्हर करतील नितीन तोपर्यंत या 2 धावांचा अवधी होता फलंदाजांकडे आणि या 2 धाव वेगाने पूर्ण करत असताना फलंदाज बळीराम आणि धावसंख्येला आकार देत आहे धावफलकावर, ती म्हणजेच 42 या धावसंख्येवर. स्कोर मूव्ह ऑन 42 इन द सेकंड लास्ट ओव्हर. डेथ ओव्हरचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आणि पाहूया मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो प्रयत्न करतायत बळीराम आणि त्याचबरोबर महेश. ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न, अप्रतिम चेंडूची डिलिव्हरी पण पंच मात्र सांगतात हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आहे. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू होता पण दिशेवर नियंत्रण नाही, हातावर नियंत्रण नाही आणि ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून मात्र चेंडू निघून जात असताना पंचांचा इशारा मात्र येतोय तो निनादकडे. इट इज वाईड. धावसंख्या दहा फरका 43. 2 आघाडीचे फलंदाज ज्यांनी मात्र जबरदस्त सुरुवात आपल्या संघासाठी करून दिली, फलंदाज जगदीश आणि किशोर. ओ द विकेट, लॉफ्टेड स्ट्रोक, चाबुक शॉट, बॅट मधला चेंडू जेव्हा निघाला निश्चित स्क्रीनच्या समोरून मात्र जाऊन प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. षटकार. oh,
विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय दिनेश हिरामण पाटील यांचे बंधू रवींद्र हिरामण पाटील की आपण यायचे व्यासपीठावर, त्यांचे मोठे बंधू आहेत. रवींद्र हिरामण पाटील यांना विनंती करतो की आपण यायचे व्यासपीठावर, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमात आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. तर मोठा गाव संघाने सज्ज राहायचंय आणि फडकेपाडा संघाने सुद्धा सज्ज राहायचंय नाणेफेक करण्यासाठी. हा चेंडू लिडिंग एज घेऊन मात्र मागे जातोय, चांगला प्रयत्न. चेंडू ग्रीप केल्यानंतर मात्र यष्टा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका लगवायचा होता फलंदाज डावखुऱ्याचा बळीरामला, पण एका षटकाने धावसंख्या द 50 अप फॉर काकडवाल, 50 धाव पूर्ण होता त्या काकडवाल संघाच्या या चौथ्या षटकामध्ये. चांगली सुरुवात, धडाकेबाज सुरुवात. पहिल्या षटकात ज्या 20 धावा कुठल्या गेल्या ते डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या होत्या. किशोरने जगदीशची मनपूर्वक आणि निश्चित म्हणे की मनमोहक अशी खेळी पाहायला मिळाली आणि दोन्ही फलंदाजीमध्ये शिदाचा खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला पहिल्या सत्रामध्ये. पुलटॉस आहे ऑन ड्राईव्ह, मिड विकेटचा खेळाडू खूपच वेगाने चेंडूवर येतोय, चेंडूची फेक करते तोपर्यंत एक धाव. गुड फिल्डिंग नितीन, आउटफील्डला खूप सुंदर क्षेत्ररक्षण दाखवत असताना हे सर्व खेळाडू वसार संघाचे. आणि धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न, जर पहिलं षटक विचार केला तर 20 धावा खर्च केला, त्यानंतरच्या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाज आदेशने केला, आदेश वायलेने, आणि त्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. पण त्याचा दुसरा स्पेल थोडासा महागडा ठरतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये तुम्ही पाहता त्याच्या धावा आल्यात त्या 13, एक षटकार पाहायला मिळतोय आणि म्हणूनच धावसंख्या 13 पाहायला मिळते. तिसरं षटक जर विचार केला तर 12 धावांचा गोलंदाज चंदन मडवी, पण दोन सफलता हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर. जे दोन फलंदाज आपले हात ढिले सोडून ज्याप्रमाणे फलंदाजी करत होते त्या दोन फलंदाजांनी अंकुश आणला आणि त्या दोन फलंदाजांनी तंबूचा रस्ता दाखवला. बरी जरी 12 धावा खर्च केल्यात पण दोन गडी बाद करण्यात त्याला यश मिळतंय. तर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकाची धावसंख्या 51 आणि व्यासपीठावर गिरीश म्हात्रे यांचं इथे मात्र गोलंदाजीला सज्ज होतो गिरीश. आणि पुन्हा एकदा एक डावखुरा गोलंदाज आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी, धावसंख्येला कुठेतरी अंकुश लावण्यासाठी मात्र रवी बायलेचा हा एक हा टप्पा पाहायला मिळतो. रवी बायले जे संघनायक म्हणून काम पाहतात इथे मात्र या संघामध्ये वसार संघासाठी त्यांचा हा प्रयत्न. गिरीश लेफ्ट आर्म राऊंड ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न मात्र होता, शफल झाले होते. कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. यस नो अँड वेट, इट इज वाईड प्लस 1. त्यामुळे 2 धावा निश्चित अंकित होतील. निनाद 2 धावा ऍड करतात धावफलकावर आणि मला सांगतात धावसंख्या झाली या शेवटच्या षटकामध्ये 53 धावा धावफलकावर. अप्रतिम दर्जेदार आउटफील्ड, किती क्लीन आहे बघा, आउटफील्ड किती फास्ट आहे बघा. आणि निश्चितच प्रत्येक संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी आसुसलेला असतो, वाट पाहत असतो या गावदेवी चषकाची. पुढील चेंडू पुन्हा त्या सज्ज गोलंदाज. 9:45 एक्झॅक्टली पहिला चेंडू पडलाय. चेंडू ऑनसाइड खेळायचा प्रयत्न, आतली कट घेऊन चेंडू मागे जातोय शॉर्ट फाईन लेगला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, खरंच मी कौतुक करेन कसार संघाच्या सर्व खेळाडूंचं की जेव्हा जेव्हा त्यांनी एकाने चेंडू उचलण्यासाठी मात्र हात घातला तेव्हा तेव्हा त्यांना यश मिळालंय. एकाने चेंडू कव्हर करतायत, ग्रीप करतायत, फर्स्ट ऍक्शनमध्ये चेंडू उचलतायत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता या संघाचा सराव या आउटफील्डमध्ये किती आहे. खूप जबरदस्त सराव असताना त्यांचा आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्येत होते भर, धावसंख्या दाफर कर 54 इन द लास्ट ओव्हर. गिरीश 6 चेंडू ऑनसाईडला खेळत आहेत, दोन खेळाडूच्या मधून चेंडू होतोय तो फरार. अप्रतिम आणि दर्जेदार चौकार, गुड शॉट. थँक्यू. खूपच सुंदर दर्जेदार फटका, खूपच वेगाने निघून गेला दोन खेळांच्या मधून 4 धावेसाठी. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि इथे मात्र फलंदाजाचं कुठल्या प्रकारचं कॉर्डिनेशन नाही. बळीरामला मात्र तंबूचा रस्ता धरावा लागणार कारण धावचित्रित्या तंबूत परततायत. फलंदाज बाद. Yes.
इथे मात्र क्रॉसिंग सुद्धा कंपल्सरी आहे. एक फलंदाज जेव्हा बाद होईल दुसरा फलंदाज बाउंड्रीच्या आतमध्ये क्रॉस होणं हे निश्चितच बंधनकारक असणार आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तर या षटकात धावचीतच्या स्वरूपात होतो फलंदाज बाद, तो बळीराम आणि त्याची जागा घेतो पाचव्या क्रमांकावर येतो फलंदाज तो उत्तम. शॉर्ट पिच आहे, फक्त दिशा दिली, बॅट फिरवली या चेंडूवर, हुक त्या चेंडू टी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर म्हणणं हा षटकार. थँक्यू. भल्या भल्या गोलंदाजा कस लागतो ते तुम्हाला चित्र पाहायला मिळते की स्लॉगर मध्ये डेथ ओवर मध्ये कशी गोलंदाजी असावी, पण फलंदाज आपल्या हात डिले सोडत असताना खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत, एक षटकार वसूल केलाय. शॉर्ट पिच आहे, परत एकदा चेंडू मध्ये जातोय, क्षेत्रक्षण इथे सज्ज आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक धाव मिळते, चांगलं क्षेत्रक्षण, फक्त एकदर समाधान आणि धाव संख्या जाऊन सरकते धाव फलकावरती 65. फटकेपडा संघाचे संघनायक आणि मोठागाव संघाचे संघनायक यायचंय आपण. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांना स्पेशल थँक्स देत आहोत, स्पेशली त्यांना धन्यवाद करत आहोत, कारण या मैदानावर ते सातत्याने खेळत असतात, पण ही स्पर्धा आम्हाला सजवायची होती, ही स्पर्धेला सुरुवात करायची होती आणि त्यासाठी त्यांनी 15 दिवस तिथे सराव केला नाही, त्याबद्दल त्याचे आम्ही धन्यवाद व्यक्त करत आहोत. हा चेंडू ऑन साईडला क्षेत्रक्षेत्र विकी चेंडूर तिथे कव्हर करण्यात वेळ घेत आहेत, दोन धाव पूर्ण नका बघायचा आहे, गुड रनिंग. फडकेपाडा संघाचा निश्चित आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, त्यांनी मात्र 15 दिवस आपला सराव इथे मात्र केला नाही आणि मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मात्र त्यांनी निश्चित त्यांनी खूप मुलाचं योगदान दिलं, त्यांचा नुसता आभार व्यक्त करत आहोत. तर फडकेपाडा संघ आणि मोठागाव संघ आपण यायचंय व्यासपीठावर, दोन्ही संघाचे संघनायक, जेणेकरून या सामन्याचा ऑफिशियल नाणेफेकीचा कौल आम्ही ताबडतोब करून घेऊ. गावदे क्रिकेट क्लब खार्डी यांच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जनक शिल्पकार दिनेश रामण पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेत तुम्हाला आयोजन पाहायला मिळत आहे. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चितच मुलाचं योगदान, कारण ही जागा ही वास्तू आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिली ते म्हणजेच स्वर्गीय काळू बुधाजी आलिमकर आणि त्यांची पूर्ण परिवार ज्यात आमच्यात नाही आहेत, पण त्यांच्या परिवाराने मात्र खूप मुलाचं योगदान दिलं आहे. मग त्यामध्ये नंदा काळू आलिमकर असतो, त्यानंतर बाबूराव आलिमकर असो, संजय दत्तू आलिमकर असो, रोहिदास काशीनाथ आलिमकर असो, सुंदर नंदा आलिमकर वा निखिल आशा आलिमकर यांनी मात्र खरंच खोराचं योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मला आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलंय. तर तुम्ही पाहतात तर डायगरचे संतोष पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय, आमचे पाहुणे यांचा सुद्धा या व्यासपीठावर आम्ही मनपूर्वकपणे हार्दिक स्वागत करत आहोत. तर तुम्ही पाहतात एक वेगळी संकल्पना, खार्डी गावचं ज्यांनी वैभव उंचावलं, ज्यांनी मात्र निश्चितच खूप मोठा परफॉर्मन्स आपल्या संघाच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात दाखवला, ज्या आमच्यात नाही आहेत त्यांची मात्र नावं आम्ही पॅवलियनला दिली आहेत, स्वर्गीय शिमग्या दातीलकर, स्वर्गीय जनादर गोटीराम पाटील, स्वर्गीय जनादर पाटील, स्वर्गीय संतोष पाटील, स्वर्गीय मधुकर फौजदार, स्वर्गीय गोरखनाथ पाटील, स्वर्गीय तुकाराम म्हात्रे यांची मात्र तुम्ही पाहतात नावं या स्पर्धेच्या माध्यमात आम्ही पॅवलियनला दिलेली आहेत. यस, नाणेफेकीसाठी तुम्हाला खास करून व्यासपीठाच्या डाव्या बाजून यायचं याची नोंद घ्यायची आहे. व्यासपीठावर नाणेफेकीसाठी येत असताना व्यासपीठाच्या डाव्या बाजून यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही खेळायला आतमध्ये येत आहे या मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताय तेव्हा तुम्हाला व्यासपीठाच्या उजव्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये यायचं याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने आणि प्रत्येक संघनायकांनी. तर SMDच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही थेट प्रक्षेपण पाहतात. डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड ही एक यांच्या संयोजनाने तुम्हाला एक तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळते, ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या कम्प्युटरवर, तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही स्पर्धा पाहू शकता. आशिष गायकवाड तिसगावचे, पंकज माळी भोपरचे, भूषण पाटील दातिवलीचे, हरिदास पाटील शिरडोन, कल्पेश जोशी चोळेगाव आणि समीर गायकवाड तिसगाव, लॉट्स ऑफ थँक्स. आणि RJ साऊंडच्या माध्यमातून तुम्ही पाहता DJ राजकन्हा, एक अप्रतिम आणि दर्जेदार संगीत. थोडंसं आम्ही पॉज घेतो कारण पहिलं सत्र समाप्त होतंय, पहिल्या सत्रामध्ये धावा कुठल्या गेल्या त्या 66 आणि 67 आणि 68 धावसंख्येचा लक्ष्य, 68 धावसंख्येचा टप्पा तिथे मात्र ठेवला आहे हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या वसार संघाला. आणि जेव्हा सत्र सुरू होईल, कारण तुम्ही पाहतात आणि निश्चितच ऐकत आहात म्हणजेच गावदेवी चषक 2017 आणि दुसरं सत्र सुरू होईल या आपण ऐकूया नवी मुंबईचे कुणाल दाते.
फडकेपाडा संघाची संगणक चला ताबडतोब यायचंय, वेळ घेऊ नका. इस धन्यवाद प्रसादजी बरोबर. पहिला चेंडू चांगला फटका आहे त्या पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक रन कंप्लीट होईल. दुसरे रन घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावाने इथे श्री गणेश होतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. आजचा पहिला दिवस गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आयोजित गावदेवी चषक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय दिनेश शेठ हिरामन पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही अनुभवताय. सातत्याने एक मोठी स्पर्धा या डोंबिवली खार्डी परिसरातली. पहिल्या दिवसामधली पहिली मॅच आपल्या समोर उद्घाटनीय सामना. ओहो या वेळेला वेगाने टाकलेला चेंडू थोडासा लेग स्टिकच्या बाहेरून जातोय. अंपायरचा इशारा येतोय. व्हाईट बॉल अवांतर रूपात भर पडेल. टीमच्या धावसंख्येला आकार येतोय. धावा झाल्या 3. होऊ शकेल एक मोठी स्पर्धा आपण अनुभवताय. मोठा गाव आणि फडकेपाडा नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी आमंत्रित केले जात आहे. आमच्या स्टेजच्या मुख्य स्टेजच्या बरोबर डाव्या बाजूने तुम्हाला यायचंय. आकोटप्याचा चेंडू बॅक फुटला गेला. स्ट्रोक साठी जागा बनवली. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. वाडीश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स सी मारेश आपल्याकडे 4 रन. स्टँडच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा इथे नक्कीच मिळतील. खूप चांगली बॅटिंग करत असताना नितीन सन्माननीय पंकजी अलिमकर आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात फ्लाइट डिस्ट्रिब्युशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल होतोय. या स्पर्धेच्या आधारस्तंभ सन्माननीय आयोजक दिनेश रावण पाटील आणि त्याचबरोबर अनिल पाटील साहेब सोबत उपस्थित आहेत. या दोघांच्या उपस्थितीमध्ये या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. फडकेपाडा विरुद्ध मोठा गाव नाणेफेकीचा कौल झालाय. आणि अजून एक माहिती आमच्या प्रेक्षकांसाठी त्याचबरोबर आपल्या गावातल्या ग्रामस्थांसाठी. हरिनाम सप्ताह विठ्ठलाचं नामस्मरण हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरिकीर्तन सोहळा पार पाडतोय 9व्या वर्षामध्ये. हे तुम्ही पाहतायत हे चित्र. स्थळ हनुमान मंदिर खार्डी डावले तालुका ठाणे यांच्यामध्ये हे निश्चितच हे तुम्हाला चित्र पाहायला मिळणार आहे. आणि नित्याचे कार्यक्रम पहाटेचा काकडा अभिषेक पूजा ज्ञानेश्वर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ आणि कीर्तन असे काही कार्यक्रम पार पडणार आहेत याची प्रत्येक ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे. वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद धन्यवाद. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 9. पहिले षटक इथे प्रगतीपथावर असताना गोलंदाज महेश गोलंदाजी करतो. आतापर्यंत जर विचार केला तर खूप चांगली बॅटिंग करत होता नितीन, परंतु एक फटका त्याचा चुकला आणि त्याचा घात झाला इथे मी म्हणेन. कारण बरोबर चेंडू मिडल स्टिकवर पडला आणि मिडल स्टिक वाकून गेला. कवरच्या दिशेने त्याला फटका लगवायचा होता. मिस केली लाईन पूर्णपणे. गोलंदाजचं कौतुक करणं अतिशय चांगली गोलंदाजी आहे. राऊंड आर्म ऍक्शन. यावेळेला पंचाकडे अपील होते. स्ट्रॉंग अपील. उंची भरपूर आहे. हाईट फॅक्टर खूप महत्वाचा असतो अशा वेळेला. अपील ज्यावेळेस होते त्यावेळेस अंपायरच्या माध्यमातून लगेचच इशारा आला की उंची जास्त घेतली आहे. मला वाटते पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः हेमंत म्हात्रे सर उपस्थित आहेत आणि खूप चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. या स्पर्धेचा आपण विचार केला मागच्या वर्षी देखील मी होतो या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी. खूप महत्वपूर्ण भूमिका हेमंत यांची असते. त्यांच्याच बरोबर सुरेश फौजदार इथे पंचांच्या भूमिकेमध्ये एक मोठे खेळाडू आहेत. गावदेवी खार्डी संघाचे यंदाच्या हंगामामध्ये मुरबीमधल्या स्पर्धेमध्ये अक्षरशः गाजवली मुरबीची स्पर्धा आहे खेळाडूंनी. राऊंड विकेट. याला वेगवान चेंडू खूप चांगला फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू जातो वाडीश लॉंग ऑन आणि बरोबर काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू बाउंड्री लाईन पार. चौकार मात्र मिळतोय फलंदाज रवी याला.
14 धावा इथे फलकावर लागल्यात. खूप चांगली बॅटिंग या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. जशा जसं प्रत्युत्तर दिलं जातं 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पल्ला मोठा आहे परंतु निश्चितच वसार या संघाचा आपण विचार केला तर चांगली बॅटिंग लाईन अप आहे या टीमकडे. काकडवाल टीमचा आपण विचार केला तर बॅटिंग चांगली केली सर्वच खेळाडूंनी परंतु इथे गोलंदाजाला निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल. एवढा बॉलर तयार पडलेंकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. तर दुसरं षटक टाकण्यासाठी बॉलर ओहो पहिला चेंडू तुम्ही पाहू शकाल. तशीच ऍक्शन आहे ज्याप्रमाणे महेशची ऍक्शन होती राऊंडम ऍक्शन. आणि वसार संघाचा विचार केला तर 68 धावा केल्या राऊंडम ऍक्शनने गोलंदाजी केली जाते. एक चांगली ऍक्शन बॉलर तयार. यावेळेला चेंडू फाईन लेगच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण एक रन तत्पूर्वी कंप्लीट केली जाते. अंपायरचा इशारा येतोय. बीएस बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेला होता. हीच पंचांची भूमिका खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये. आपण विचार केला तर खेळाडू आहेत आता मात्र पंचांची भूमिका इथे पार पडतात. बरोबर लक्ष असतं बरोबर माहिती आहे क्रिकेटच्या रुल्सच्या बाबतीत रेग्युलेशनच्या बाबतीत. एक चांगली बाब आहे. याला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय कारण तुम्हाला माहित असेल ज्याप्रमाणे लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये चालू आहे त्याचप्रमाणे डोकेदुखी आहे प्रत्येक बॉलरला फिल्डिंग ऍडजस्ट करत असताना. क्षेत्ररक्षणाची सजावट यावेळेला बॅट्समन रवीसाठी तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज कदम साळवी यांच्याकडून फुलटोस चेंडू बॅटची कडा घेतली. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली विकेट कीपर खाली आणि रवीच्या विकेटचा पतन. विकेट नंबर 2 फेल डाऊन. थँक्यू. भरपूर एन्जॉय केलं जातं डीजे राजच्या माध्यमातून हे संगीत. आगरी कोळ्यांची आराध्य दैवत एकविराई वसलेली आहे कार्ला डोंगरामध्ये लोणावळा परिसरामध्ये आणि अतिशय सुमधुर सुरेख संगीत तुम्ही घेऊन येता या सकाळच्या सत्रामध्ये. डीजे राज 9:45 पहिला बॉल. आज उद्घाटनीय समारंभ असल्यामुळे थोडासा उशीर झाला या स्पर्धेला परंतु उद्या ठीक दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये ही स्पर्धा इथे चालू होईल. एक मोठी स्पर्धा तुम्ही अनुभवताय. गोलंदाज तयार. दुसऱ्या ओव्हरमध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय सचिन. सचिनसाठी राऊंड विकेट चांगला फटका लॉफ केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एक रन कंप्लीट होईल. दुसरी रन घ्यायची आहे सचिनला. वेगाने धावतोय सचिन आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगले क्षेत्ररक्षण ऑन साईडला इथे मिड विकेटच्या दरम्यान झालं होतं. फेकी देखील चांगली होती परंतु त्यापेक्षा चांगली रनिंग बिटवीन द विकेट सचिन आणि बॅट्समन विकी याच्या दरम्यान. यावेळेला लोअर फुलटो चेंडू ऑपड्राईव्ह इथे केलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथे केला जातोय. तोपर्यंत एक रन मात्र पाहू शकाल. हाय बॅकलिफ्टने खेळतो हा खेळाडू. खाली आणल्यानंतर बॅटने सरळ बॅटने फक्त दिशा दिली. सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या आकार घेते. धावा झाल्यात आतापर्यंत 19 धावा. 12 डिसेंबरला ही स्पर्धा इथे चालू झाली. एक मोठी स्पर्धा आपण अनुभवाल. 17 डिसेंबरला या स्पर्धेचा समापन सोहळा आपल्या समोर असेल. आजच्या दिवसामध्ये देखील आज मोठा दिवस मानला जातो क्रिकेटच्या दुनियेतला. जर आपण विचार केला तर ज्या युवराज सिंगने 6 बॉलवर 6 षटकार पहिल्यांदा लगवले आज त्याचा वाढदिवस आहे. यावेळेला फुलटोस पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल. जसा रवी खेळला तसा स्ट्रोक इथे मात्र लगवलाय बॅट्समन विक्कीने आणि विक्की देखील बॅक टू द पॅव्हिलियन. सोमनाथ पाऊशने अतिशय चांगलं जजमेंट दाखवलं. खूप चांगला झेल तिथे घेतला. विक्की थोडासा नाराज आहे. तो देखील अवाक राहिला. ज्याप्रमाणे बॉल फुलटोस आला त्याला वाटलं की या फुलटोस बॉलला मी कुठेही मारू शकतो परंतु बॅट लवकर फिरली गेली आणि त्याचमुळे की काय बॅटचा वरचा कडा घेऊन चेंडू हवेत राहिला आणि खूप चांगला झेल तिथे असलेला क्षेत्ररक्षक पाऊशे यांच्या माध्यमातून. तर आतापर्यंत धावसंख्या 19 फलकावर लागली. षटक क्रमांक चालू आहे दुसरं.
पांच पांच षटकांचे सामने तुम्ही अनुभवताय, 68 धावांचं लक्ष या मॅच मध्ये। फुलरलेनचा चेंडू खूप चांगला फटका, कोलवा टप्प्याचा चेंडू अक्षरशः कोदून काढला हा चेंडू आणि खूप चांगला फटका लागल्यानंतर तेवढ्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे। एकच धाव तिथे मात्र मिळेल, एक रन वर टीमच्या धावसंख्येला आकार येतोय आणि तुम्ही पाहू शकाल महेश तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये। षटक क्रमांक दुसरा इथे संपला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फलकावर लागली, 20 धावा गडी मात्र बाद झाल्यात आतापर्यंत। 3 वसार संघ इथे मात्र 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तीन षटक दोन षटकाचा खेळ इथे संपला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली, 20 अजून करायचे 48 धावा। म्हणजे सर आस्किंग रन रेटचा आपण विचार केला तर 16 सरासरीने या 18 बॉलमध्ये तुम्हाला 48 धावा करायचे, 16 सरासरी इथे गाठायचे आणि आस्किंग रन रेटचा आपण विचार केला तर भरपूर मोठा आस्किंग रन रेट आहे। प्रत्येक ओव्हरमध्ये दोन षटकार एक चौकार इथे मारावं लागेल बॅट्समनला। यावेळेला डायरेक्ट हिट पंचाकडे भरपूर मोठी स्ट्रॉंग अपील होते परंतु इथे मात्र अपील फेटाळलेली आपल्याला पाहायला मिळते, कदाचित एक रन। तर विनंती असेल आपला जो खेळाडूंचा डगआउट आहे तिथून कोणीही सूचना करू नका, फर्स्ट वॉर्निंग असेल तुमच्या टीमला। एक रन इथे नक्कीच मिळेल, एक रन बरोबर टीमच्या धावसंख्येला आकार येतोय। धावा झाल्या 21, षटक क्रमांक चालू आहे 3। बॉलिंग मार्कवर आहे गोलंदाज महेश, वैयक्तिक दुसरं संघाकडून 3 षटक टाकण्यासाठी महेश तयार होईल। 5 षटकांचा हा सामना आहे, खूप महत्वपूर्ण मॅच आहे। या स्पर्धेमध्ये खूप दर्जेदार संघ खेळण्यासाठी सज्ज झालेत, मोठी स्पर्धा। मागच्या वर्षी वाकळण संघाने ही ट्रॉफी उंचावली होती, यावेळेला चांगला फटका ऑन ड्राइव्ह केला, एक रन नक्कीच मिळेल, एक रन बरोबर टीमच्या धावसंख्येला आकार येतोय। धावा झाल्यात आतापर्यंत 22। तर मंडप डेकोरेटर आपण जिथे कुठे असाल शुभम, आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या बाजूला तुम्हाला संपर्क साधायचा आहे संयोजकांबरोबर। तर 22 धावा आतापर्यंत फलकावर लागले, तर 68 धावांचं लक्ष या मॅच मध्ये वसा टीमच्या समोर काकडवाल टीमच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं। राऊंड विकेट इथे गोलंदाजी महेशची पाहायला मिळते, यावेळेला दिशा पाहावी लागेल अंपायरला। अंपायरने निश्चितच विचार विनिमय केला आणि अखेर इथे डिसिजन दिला, हा वाईट बॉल आहे। अवंत रूपात भर पडली टीमची धावसंख्या देखील आकार घेते, धावा झाल्या 23। 23 रन राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी तयार महेश। ओहो सुरेख लाईन महेशाची पाहायला मिळते, अचूक टप्पा दिशेवर नियंत्रण पाहायला मिळते। प्रल्हादजी साळवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाज महेश याला। या षटकामध्ये 2 विकेट जर घेतले तर यावेळेला आउटसाइड ऑफस्टम चेंडू फुल टॉस होता परंतु इथे मात्र सोडून दिला बॅट्समनने, तोपर्यंत एक रन देखील कंप्लीट केली जाते। अंपायरचा इशारा होतो, पुन्हा एकदा हेमंत मात्र आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉल आणि +1 अवंत रूपात इथे 2 धावांमध्ये भर पडते आणि टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आतापर्यंत 25 या आकड्यावर। 25 धावा आतापर्यंत फलकावर लागले, तर 68 धावांचं भलमोठं लक्ष आहे वसार टीमच्या समोर। वसार टीम इथे मात्र संघर्ष करत असताना आस्किंग रन रेट होता 16 सरासरीने, परंतु जर पहिल्या डावाला सुरुवात करायची होती त्यावेळेस आस्किंग रन रेट होता 13.6। पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गती कमी केली महेशने, आपण पाहिलं होतं महेशने पहिल्या ओव्हरमध्ये देखील राऊंड ऑफ ऍक्शनने गोलंदाजी केली, दुसरा गोलंदाज होता कदम त्याने देखील राऊंड ऑफ ऍक्शनने गोलंदाजी केली। पुन्हा एकदा 3 षटक महेशच्या खांद्यावर दिले आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत काकडवाल संघ वसार टीमच्या विरोधात 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग। ओहो पुन्हा एकदा लाईन इथे पाहावी लागेल अंपायरला, टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेर जातोय चेंडू आणि अंपायरने लगेचच इथे इशारा दिला, हा व्हाईट बॉल आहे। आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे वापरला गेलाय, नियममध्ये भरपूर बदलाव झालाय। हा नियम क्रमांक पहिले 25 होता परंतु 1 ऑक्टोबर 2017 पासून नियम बदललेत आयसीसीचे,
लाखो टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला, पुल केला, मिडविकेटला हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली, जजमेंट चांगलं आणि अतिशय चांगला झेल मात्र तिथे टिपला जातोय. बळी भोईर यांच्या माध्यमातून फलंदाज बाद. थँक यू डीजे. चांगला फटका यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला चेडू जातोय. एक रन कंप्लीट, दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. परंतु तुम्ही पाहू शकाल का टीम स्पिरिट आहे. थ्रो केल्यानंतर स्वतःला झोकून दिला अक्षरशः यष्ट्यांवर इथे गोलंदाजाने. षटक क्रमांक इथे मात्र 30 रन संपले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात आतापर्यंत 29. आपण पाहू शकाल ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जाते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रत्येक वेळेस ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जाते. आम्ही थोडस विश्रांती घेतोय, तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा ही स्पर्धा. 29 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. या आपण ऐकूया एक संगीत डीजे राजच्या माध्यमातून. शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. तर धाव संख्या 28, माफ करा 29 नसून 28 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. आणि येणारे चेंडू असतील 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. अजूनही 40 कैलासवासी तुकाराम रामा मात्रे व कैलासवासी रघुनाथ दिनकर मात्रे खाडी यांच्या स्मरणार्थ जो या मालिकेमध्ये प्रथम अर्धशतक झळकावेल त्या खाडूला सौ सुवर्णा निवृत्ती मात्रे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस यांच्याकडून 2100 रुपयाचं रोख पारितोषिक इथे देण्यात येईल. 2100 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. सौ सुवर्ण निवृत्ती मात्रे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस आहेत. जो पहिलं अर्धशतक लगवेल या स्पर्धेचं त्यांच्यासाठी हे 2100 रुपयाचं पारितोषिक असेल, याची नोंद घ्या. बली भोईर गोलंदाजी मार्गावर, पहिलाच बॉल बळीयाचा चेंडू मात्र ऑन साइडला फेकून दिला सीमारेषेच्या वरतून 6 धावांसाठी. इट्स मायटी षटकार. डीजे सूरजच्या बॅटमधून मोठा षटकार येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचली 34 वर. करायच्या होत्या 40 म्हणजे अजूनही तुम्हाला पाहायला मिळेल अर्ध्या धावा झाल्यात. अजूनही 34 धावांची आवश्यकता. 11 बॉल. दुसऱ्या बॉलवर बॅटची कडा घेतली, विकेट किपरने मिस केला हा चेंडू. परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्लीपच्या दरम्यान एक रन नक्कीच मिळेल सूरजला. टीमच्या धाव संख्येला 11 येतोय. धावा झाल्यात 35. करायच्या होत्या 68 धावा. म्हणजे तुम्ही पाहू शकाल आता मात्र मॅच मध्ये खूप रंगत पाहायला मिळते. सूरज जोपर्यंत मैदानामध्ये 2-3 मोठे फटके आले या ओव्हरमध्ये तर निश्चितच कमबॅक होऊ शकतं. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्या समोर. मोठागाव विरुद्ध पडके पडा, टॉस जिंकला मोठागाव या संघाने आणि मला वाटते प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कदाचित त्यांनी घेतलाय. नेक्स्ट मॅच बिग फाईट आपल्या समोर. गोलंदाजी माघार येतोय बळी. फटका चांगला आहे परंतु टायमिंग थोडस मिस झालंय. कदाचित नो मॅन्स लँड मध्ये पडेल हा चेंडू आणि तसंच होतोय. एक रन कंप्लीट, दुसरी धाव देखील वेगाने इथे घेतली जाते. खराब थोडस क्षेत्ररक्षण परंतु अखेर 2 धावा नक्कीच मिळतील बॅट्समन सचिनला. सचिन मात्र तग धरून खेळतोय. उंची लहान आहे परंतु कीर्ती मान आहे या खेळाडूची. परंतु इथून मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील कारण आस्किंग रन रेट भरपूर वाढताना दिसतोय. 68 धावा करायचे आहेत वसार या संघाला. काकडवाल टीमचं हे लक्ष होतं आणि आतापर्यंत धावसंख्या फलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते 37 रन.
ज्यावेळेला फुल टॉस होता बरोबर फ्लिक केला चेंडू हलका हाताने मात्र एक रन नक्कीच मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल फक्त मिळेल खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब होती जगदीश यांची परंतु अखेर चांगलं बॅकअप एक रन बरोबर टीमच्या धावसंख्येला आलेला आकार आणि धावसंख्या झाली आतापर्यंत 38. अजूनही 30 धावा करायचे आहेत. तुम्ही पाहू शकाल बॉल असतील 8 तुमच्याकडे 8 चेंडू आणि 30 रन हे समीकरण या मॅच मध्ये. खूप मोठी मॅच इथे रंगत असताना याला फुलर लेनचा चेंडू होता बॅकफुटला गेला फक्त स्ट्रोकसाठी जागा म्हणून दिशा दिली शॉर्ट मिड विकेटला एक रन नक्कीच मिळेल बॅट्समन सूरज याला. इथून एकेरी दुहेरी रनने काही होणार नाही काही फरक पडताना दिसणार नाही आणि तेवढेच चिअर करताना इथे प्रेक्षक देखील तुम्ही पाहू शकाल. काकडवाल टीमसाठी ज्याप्रमाणे काकडवाल टीमने इथे बॅटिंग केली खूप चांगलं लक्ष ठेवलं 68 धावांचं आणि त्या लक्ष्याचं पाठलाग करताना थोडंसं पिछाडीवर आहे भीमरेन वसार परंतु अजूनही दोन मोठे फटके आले तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं वसार टीमचं. शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होईल आणि लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळेला फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉलवर खूप चांगलं कलेक्शन आहे खूप चांगली फेकी आहे आणि तुम्ही पाहू शकाल दोन धावा इथे मात्र नक्कीच होतील. हरीश होता तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. अशा प्रकारे षटक क्रमांक इथे मात्र चौथं संपलंय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फलकावर लागली 41. सहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 27 रन हे समीकरण असेल या मॅच मध्ये वसा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहू शकाल या स्पर्धेचे काही नियम आहेत. सामना जर बरोबरीत सुटला तर सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील आणि विकेट जर बरोबरीत असतील तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला इथे मात्र विजयी घोषित करण्यात येईल. साईडलाईन फ्रंटलाईन नो बॉल आहे नो बॉलवर फ्री हिट असेल. आपण मैदानामध्ये कुठल्याही साईडला कितीही क्षेत्ररक्षक लावू शकता त्याची परवानगी आहे. गोलंदाजी करत असताना बॉलरचा शरीराचा कुठलाही भाग जर यष्टांना लागला बेल्स पडली तर नो बॉल इथे मात्र देण्यात येईल. डेड बॉल इथे दिला जाईल. तर असे काही नियम या स्पर्धेचे असतील. या नियमांतर्गत ही स्पर्धा खेळवली जाईल. ड्रेस कोड कंपल्सरी असेल प्रत्येक खेळाडूला जो आयोजकांच्या मार्फत दिला जातोय आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल काय स्टँड इथे सजवलेले आपल्याला पाहायला मिळतात. सर्व जे माजी खेळाडू आहेत ते आज हयात नाहीत आणि त्यांच्या स्मरणार्थ जे काही स्टँड आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षक तिथून एन्जॉय करतात क्रिकेट. पहिला चेंडू फुलटोस होता चांगला फटका आडव्या बॅटने चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण उंच उडी घेऊन अखेर रितेशने बॉल अडवला. फेकी तुम्ही पाहू शकाल डायरेक्ट हिट तुम्ही पाहू शकाल. क्षेत्ररक्षक देखील सांगतात आवश्यकता नव्हती या थ्रोची कारण अनेक वेळा आम्ही पाहिलं ज्या वेळेला यष्टांना बॉल लागतो त्यावेळेस वेगाने बॉल ट्रॅव्हल होतो बाउंड्री लाईनच्या दिशेने परंतु इथे असं झालं नाही. अखेर दोन धावा नक्कीच मिळाल्या तर बॅट्समन सूरज याला दोन रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 43 या आकड्यावर. अजूनही 25 धावांचं लक्ष आहे 5 चेंडूमध्ये या 25 धावा करायचे 4 मोठे षटकार मारावे लागतील. सूरज साडी पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा येईल. थोडासा व्यत्यय आला गोलंदाजाला आपल्या रनअपमध्ये फलंदाज देखील तयार नव्हता अखेर गोलंदाज तयार होईल बॅट्समनसाठी. फटका चांगला आहे बॅकफुटला गेला वेट ट्रान्सफर केलं एक बुलंदी पॉवरफुल टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो मिड विकेटच्या वरतून 6 धावांसाठी मायटी षटकार. टीमची धावसंख्या इथे फलकावर लागली 49 या मॅच मध्ये करायचे आहेत 68 धावा. खूप चांगली बॅटिंग करत असताना मी मगाशीच म्हटलं होतं एक मोठा षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं वसार टीमचं कदाचित सूरज. पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर सूर्योदय झालाय आणि या टीमचा हा सूरज सूर्योदय करेल का या टीमला आपल्या पुढच्या फेरीमध्ये दाखल करेल का हाच प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये. ज्याप्रमाणे सूरज खेळतो एक मोठा स्ट्रोक लगवला मिडविकेटला माइटी षटकार. अजूनही चेंडू असतील या इनिंग मधले 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायचे 19 4 बॉल 19. दुसऱ्या बॉलवर लगातार पॉवरफुल चेंडू आउट ऑफ द पार्क बिगेस्ट षटकार. Bye.
विषय सूरज ऑन फायर टीम साठी धावून आलाय अक्षरशः सूरज मी म्हणेन ज्याप्रमाणे तो बॅटिंग करतोय मोठा षटकार येतोय आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलते येणारे चेंडू असतील तीन आणि तीन बॉल मध्ये धावा करायचे तेरा तीन तेरा पाहूया कोणाचे वाजतात या मॅच मध्ये तशीच काहीशी मॅच आपल्या समोर रंगताना दिसते वसार विरुद्ध काकडवाल ज्याप्रमाणे काकडवाल टीमने आतापर्यंत गोलंदाजी केली मी कौतुक करेन परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये काकडवाल टीमचा गोलंदाज कुठेतरी स्लॉगिंग ओव्हरमध्ये स्लॉग मध्ये गोलंदाजी करतोय बॅट्समॅन सूरजच्या सूरज मात्र मागे हटणारा नाहीये सूरजची शरीरयष्टी आपल्याला सांगते की सूरजकडे भरपूर कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास भरपूर आहे आणि हा दुनावलेला आत्मविश्वास इथे सूरजला अंतिम काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना आपल्या टीमला विजयापर्यंत घेऊन जाईल का हाच प्रश्न आमच्या मनात अजूनही भेडसावतोय पण या प्रश्नाचं उत्तर सूरज देईल का अजूनही तीन चेंडू आणि तेरा धावांची आवश्यकता बॉलरवर थोडंसं प्रेशर आहे ऑन साईडला पॅक क्षेत्ररक्षण इथे लगवलं गेलंय तुम्ही पाहू शकाल बॅकवर्ड स्क्वेअरला एक तैनात आहे काऊ कॉर्नर मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला यावेळेला हेच प्रेशर इथे जाणवलं होतं थोडासा पिच झाला होता बाहेरच्या दिशेने बॉल आणि अंपायर आमच्याकडे वळत आहेत खरोखर हा व्हाईट बॉल आहे असं मत होतं हेमंत यांचं कारण तुम्ही पाहिलं ज्या दिशेने बॉल पडला होता सुरुजने इथे बॉल सोडून दिला आणि आता मात्र तीन बॉल बारा रन तीन चेंडू बारा रन जास्त वेगाने घाईने बॉल टाकण्याचा प्रयत्न करतो इथे गोलंदाज किशोर परंतु इथे सूरज पुन्हा एकदा तयार नव्हता किशोर पुन्हा एकदा सज्ज होतोय तीन बॉल बारा रन ओरपी चेंडू चांगला फटका इथे ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात एक रन इथे कंप्लीट होते दुसरी रन वेगाने घेण्याचा प्रयत्न इथे डेंजर एंडला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल काय थ्रो केला होता क्षेत्ररक्षकाने डेंजर एंडला धावत होता बॅट्समन सचिन आणि दोन धावा नक्कीच सूरजच्या खात्यामध्ये जातील येणारे चेंडू असतील दोन आणि दोन चेंडू मध्ये धावा करायचे अजूनही दहा टीमची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली 58 करायचे 68 अजूनही 10 धावांची आवश्यकता भरपूर रोमांचक मॅच पाहायला मिळाली ज्याप्रमाणे दोन ओव्हरमध्ये 40 धावा करायच्या होत्या तिथूनच मी म्हटलं होतं दोन मोठे फटके या मॅचमध्ये कमबॅक होईल आणि तसेच दोन फटके सूरजने लगवले पाहूया येणारे अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत आणि दोन बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल दोन चेंडू 10 रन गोलंदाज तयार किशोर फुलटोस होता आणि यावेळेला चांगला फटका तुम्ही पाहू शकाल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून एक मोठी गॅप आहे तिथून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या वरतून इट्स आउट ऑफ द पार्क बिग हिट सिक्स थँक्यू डीजे तर आपण पाहू शकाल रोमांचक मॅच आपल्या समोर रंगताना दिसते तर आता मात्र आपण जाणार आहोत सर्वप्रथम विकेट कडे काकळवाड टीमने ज्यावेळेस 67 धावा केल्या होत्या त्यांच्या विकेट गेल्या होत्या तीन आणि आतापर्यंत बॅटिंग करत असताना वसा टीमच्या विकेट गेल्या चार म्हणजे तुम्हाला कंपल्सरी यावेळेला चार धावा काढाव्याच लागतील वसा टीम कंपल्सरी तुम्हाला चार धावा इथे काढाव्याच लागतील टॉस तुम्ही जिंकलाय परंतु सर्वप्रथम विकेट इथे पाहिले जातील आणि विकेट जर बरोबरीत असतील तर नंतर टॉस बघितला जाईल तुमची विकेट जास्त गेली आहे त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी चार धावा इथे काढाव्याच लागतील व्हॉट अ मॅच काय मॅच आहे थ्रिलिंग कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळाला दोन्ही टीमच्या दरम्यान भरपूर मोठ्या आठवणी इथे घेऊन जातील प्रेक्षक टाळ्या वाजवतात या मॅचसाठी कारण मॅच तशी रंगताना दिसते येणारा चेंडू असेल एक आणि एक बॉल चार धावांची आवश्यकता पहिल्याच मॅच मध्ये मी विजय झाला म्हणून गावदेवी क्रिकेट क्लब खार्डीचा एवढं मोठं आयोजन मोठा फटका सामना जिंकून देणारा हा षटकार महेंद्र सिंग धोनी स्टाईल फिनिश आणि या मॅचचा नो डाऊट हिरो देखील ठरेल बॅट्समन सूरज व्हॉट अ शॉट आणि जल्लोष वसा टीमचा